आज भारतीय जनता पक्षाचा कल्याण विभागाचा पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली। कल्याण डोंबिवली महापालिकेत कोविड मध्ये कोविड काळात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याची काळी पत्रिका बनवली जाणार। उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना सूचना दिली आहेत। आतापर्यंत 6 अशा प्रकारच्या नोटिसेस आल्या आहेत। ठाकरे सरकार वसुली पण 100 कोटीची करते, नोटीस पण 100 कोटीची करते। आता उद्धव ठाकरेच्या धमक्याला मी घाबरत नाही। उद्धव ठाकरेचा स्वतःचा 19 बंगल्याचा घोटाळासह अनिल परबचा रिसोर्ट असो किंवा हसन मुश्रीफचा साखर कारखाना असो, ह्या सगळ्या घोटाळ्यांमध्ये तडीस नेणार आणि या सगळ्यांना योग्य त्यांच्यावर कारवाई होणार। मी एक गोष्ट सांगू इच्छितो, हसन मुश्रीफचा साखर कारखाना बेनामी साखर कारखाना आहे आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मी काल इन्कम टॅक्स विभाग आणि ईडीकडे केली आहे। त्याची चौकशी सुरू झाली आहे। ठाकरे सरकारचा राज्यात त्यांचा नेता शिवसेनेचा प्रवक्ता प्रताप सरनाईकनी ठाणे विहान गार्डनचे वरते 5 मधले अनधिकृत आहे व लोकायुक्तच्या सुनावणीत ठाकरे सरकारचे उपमुख्य सचिवनी येऊन एफिडेविट फाईल केलं तरी उद्धव ठाकरे त्यावर कारवाई करत नाही। उद्धव ठाकरेचे राईट हँड मंत्री अनिल परबचा रिसोर्ट बेकायदेशीर आहेत हे मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखालील कमिटीने ठरवलं, तो एफिडेविट कोर्टात फाईल केलं तरी त्यांना ते मंत्रिमंडळातून काढत नाही। म्हणजे ठाकरे सरकारने मुख्यमंत्री फक्त घोटाळे करायचे, जनतेला लुटायचं, अनधिकृत बांधकाम करायचं, म्हणूनच ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा विरुद्ध। आता आदत अध्यक्षांनी गायकवाड साहेब होते नरेंद्र पवार जगन्नाथ पाटील त्यांनी निर्णय घेतला आहे की येत्या 2-4 दिवसात यासंबंधी ते एक भाजपची आणि एक्सपर्ट लोकांची समिती नेमणार आहेत। मग ती श्वेत काळी पत्रिका तयार झाली की त्यावर मग किती घोटाळे झाले। पण मी एक आपल्याला उदाहरण देतो, या फेज 2 कोविडच्या दरम्यान एप्रिल 2021 मध्ये ठाकरे सरकारने निर्णय घेतला की रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घ्यायचं। मुख्यमंत्री ज्याचे अध्यक्ष आहेत त्या हाफकिन इन्स्टिट्यूटने एप्रिल 2021 मध्ये 765 रुपयाचं एक रेमडेसिवीर घेतलं आणि मुख्यमंत्रीची शिवसेना जे मुंबई महापालिकेत सत्तेवर आहेत त्यांनी त्याच एप्रिल 2021 मध्ये 1665 रुपयाचं एक रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं। तर या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी होणार।